अशें तुमी म्हटले की ही जी कला तुमची आसा, वडिलोपार्जीत तुमची कला जावन आसा, आनी तुमी म्हणटात ते तेन्नाय प्रायजींग जी आसतली गणपतीची ती तेन्नाय पयला आसतली आनी आतांय पयला आसतली, सो डिफरन्स इतल्या वर्सांनी कितें आयलो? जशी म्हारगाय वाडटा तशा त्या पद्दतीन लेबर कॉस्ट, अवेलेबिलिटी ऑफ माती, रंग ह्या गोष्टीचे सगळे दर जे आहा न्हू त्या प्रमाणे वाढल्या प्रमाणे ती इन्फ्लेशन जे वाढला त्यामुळे आज मूर्तीची सुद्धा रेट वाढलेली आसा. उदाहरण सांगपाचे जाल्यार आमकां जी माती लागता ही माती पयली आमकां म्हणजे 15-20 वर्सां पयली एका ट्रका फाटसून 5,000 ते ट्रक येताले, आयज त्याच ट्रकाक आमकां 25-30,000 म्हणचे पडटा. आयज लेबर कॉस्ट जसो 250-250 रुपयांक जो कारागीर मेळटालो ताका आयज 1,000 रुपया किंवा 1,200 रुपया अशें दिवचे पडटा. बरो कारागीर आसलो जाल्यार ताका 1,500 रुपया दिवचे पडटा. म्हणून सगळेंच काम आमी टोटली जेन्ना नंबर ऑफ मूर्ती आमचे चड आसता, आमी आमच्या ह्या कुटुंबान मेळून आमी 500-550 अशे मूर्त्यो तयार करतात आनी ह्यो सगळ्योच मूर्त्यो आमी स्वता करूंक शकना, म्हणून कारागीर घेवचेच पडटा. कारागीर घेतल्या नंतर त्यांचो जो पगार आसा दिवपाक लागून आमकां त्या मुर्तीची मिनिमम मॅन्युफॅक्चरींग कॉस्ट जी आहा त्या पद्दतीन बसोवची पडटा आनी आमी सामकेच नॉमिनल अशें प्रोफीट मार्जीन दवरून लोकांक आमी ते दिता. गोवा हँडीक्राफ्ट आमकां दर वर्षी आमच्या कलाकारांक ही मशिनां ऑल ओवर गोवा सप्लाय करता म्हणजे दिता फुकट म्हणजे एक सहाय्य म्हणून. सो ह्या मशिनान जे काम जाता न्हू ते 700 किलो माती आमी एका वरान मळपाक शकता. तेंची मोतयां पळय पॅलट्स आसता त्या पद्दतीन ते हे हितूनसून भायर सरता. सो विदीन नो टायम्स आमकां हें काम जाता.